नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण SSC मध्ये निघालेल्या भरतीबाबतची माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर सशस्त्र सीमा बल यामध्ये एकूण 914 जागेची भरती निघालेली आहे, आणि यामध्ये एकूण 5 प्रकारचे पदांचा समावेश आहे, जसे की हेड कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन, हेड कॉन्स्टेबल मेकॅनिक, हेड कॉन्स्टेबल स्टुअर्ड, हेड कॉन्स्टेबल व्हेटरनरी आणि हेड कॉन्स्टेबल कम्युनिकेशन। तर या 5 पदा मिळून ही 914 जागेची भरती होणार आहे। तर आता आपण पाहणार आहोत की यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे। तर हेड कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियनच्या 15 जागा आहे, हेड कॉन्स्टेबल मेकॅनिकच्या 296 जागा आहे मेलसाठी, हेड कॉन्स्टेबल स्टुअर्डच्या 2 जागा आहे, हेड कॉन्स्टेबल व्हेटरनरीच्या 23 जागा आहे आणि हेड कॉन्स्टेबल कम्युनिकेशनच्या 578 जागा आहे। आणि मित्रांनो, यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे हे अर्ज भरताना व्यवस्थित चेक करायचं। संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। ठीक आहे, तर आता आपण पाहणार आहोत की याची पात्रता काय मागितली आहे। तर पहिली जी पोस्ट आहे हेड कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियन, याची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत आणि याची पात्रता मांगितली आहे 10वी पास आणि 2 वर्षाचा अनुभव। लक्षात ठेवायचं, 10वी पास आणि 2 वर्षाचा अनुभव, किंवा तुमचा ITI झाला असेल इलेक्ट्रिशियनमध्ये आणि जर 1 वर्षाचा अनुभव असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता, किंवा 2 वर्षाचा अनुभव आणि ITI डिप्लोमा। ठीक आहे, 2 वर्षाचा अनुभव असेल आणि ITI डिप्लोमा झाला असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। तर अशा प्रकारची पात्रता दिलेली आहे, पात्रता तुम्ही सविस्तर वाचून घ्यायची। 2 नंबरची पोस्ट आहे हेड कॉन्स्टेबल मेकॅनिक, याची वयोमर्यादा आहे 21 ते 27 वर्षापर्यंत, याची पात्रता 10वी पास आणि सोबत तुम्हाला ऑटोमोबाईल किंवा मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, अर्ज भरू शकता, किंवा ITI डिप्लोमा आणि अवजड वाहन परवाना तर असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। ठीक आहे, पात्रता सविस्तर या ठिकाणी दिलेली आहे, वाचून घ्यायची। तर पद क्रमांक 3 आहे हेड कॉन्स्टेबल स्टुअर्ड, याची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत, याची पात्रता मागितली आहे 10वी पास, 10वी पास असणे गरजेचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कॅटरिंग किचन मॅनेजमेंटचा डिप्लोमा मागितलेला आहे आणि सोबत 1 वर्षाचा अनुभव पण तुम्हाला मागितलेला आहे। नंतरची पोस्ट आहे हेड कॉन्स्टेबल व्हेटरनरी, याची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत, याची पात्रता मागितली आहे 12वी पास, 12वी पास असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी सायन्स आणि बायोलॉजी हे सब्जेक्ट असणे गरजेचं आहे 12वीमध्ये। ठीक आहे, आणि सोबत तुम्हाला 2 वर्षाचा डिप्लोमा मागितलेला आहे व्हेटरनरीचा, तुम्ही या ठिकाणी सविस्तर पात्रता वाचून घ्यायची। व्हेटरनरी अँड लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट किंवा व्हेटरनरी स्टॉक असिस्टंट हा जर कोर्स झालेला असेल तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। आणि 5 नंबरची पोस्ट आहे हेड कॉन्स्टेबल कम्युनिकेशन, वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत, याची पात्रता मागितली आहे 12वी पास। तुमचा जर 12वी पास असेल PCM ग्रुपमध्ये तरी तुम्ही अर्ज भरू शकता, किंवा तुमचा जर इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेला असेल इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा ITI यामध्ये तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता। दोन्हीपैकी कुठलीही एक पात्रता असेल तरी तुम्ही या पदासाठी अर्ज भरू शकता। या 5 प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहे आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे। ठीक आहे, अर्ज भरण्याच्या अगोदर पात्रता सविस्तर वाचून घ्यायची। आपण जी वयोमर्यादा पाहिलेली आहे यामध्ये SC ST उमेदवारांनी 5 वर्ष अधिक करायचे आणि OBC उमेदवारांना यामध्ये 3 वर्ष अधिक करायचे। तर दिलेल्या वयोमर्यादेत SC ST उमेदवारांना 5 वर्ष अधिक असतात आणि OBC उमेदवारांना 3 वर्ष अधिक असतात। हा अर्ज भरताना तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल। ही एक्झाम शुल्क आहे 100 रुपये। ओपन OBC आणि EWS पुरुषांना ही फी भरावी लागेल, तसेच SC ST आणि सर्व जातीच्या महिलांना परीक्षा शुल्क माफ आहे। फक्त ओपन OBC आणि EWS पुरुषांना CP भरावी लागेल। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि ही अंतिम तारीख आहे जूनपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता। अशा प्रकारे SSB मध्ये निघालेल्या भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्हाला संपूर्ण जर PDF लागत असेल तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।